एका महत्त्वाच्या बातमीकडे जातोय आणि बातमी मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची, ती म्हणजे कल्याण सीएसएमटी एसी लोकल आजपासून धावणार आहेत. एसी लोकलच्या 10 फेऱ्या आजपासून सुरू होणार आहेत आणि मुंबईकरांचा प्रवास त्यामुळे गारेगार होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. सीएसएमटी ते कल्याण या प्रवासासाठी मुंबईकरांना तब्बल 210 रुपये मोजावे लागणार आहेत. भायखळ्यापर्यंत किमान 65 रुपये, ठाण्यापर्यंत 110 रुपये, डोंबिवलीपर्यंत 205 रुपये एवढं भाडं एसी लोकलसाठी आकारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा नेहमीचाच प्रश्न होता, आमच्यासाठी एसी लोकल कधी? तर एसी लोकल आजपासून आता धावणार आहेत. कल्याण सीएसएमटी ही एसी लोकल आजपासून धावणार आहे आणि या लोकलच्या आज 10 फेऱ्या आजपासून सुरू होणार आहेत आणि यासाठी तब्बल 210 रुपये मोजावे लागणार आहेत. शेतच ही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थातच थंडीमध्ये फार काही प्रवासी याचा वापर करतील असं नाही, मात्र उन्हाळ्यामध्ये निश्चितच एसी लोकलचा मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी चांगलाच उपयोग होईल. कल्याण सीएसएमटी एसी लोकल ही आजपासून धावणार आहे आणि एसी लोकलच्या 10 फेऱ्या आजपासून सुरू होणार आहे. कल्याण सीएसएमटी एसी लोकल आजपासून सुरू होतील, त्यामुळे मुंबईकरांचा, मध्य रेल्वे प्रवाशांचा आजपासून गारेगार प्रवास सुरू होईल. एसी लोकल जो चालू किया है उससे बहुत अच्छा लग रहा है, मतलब नया कुछ हो गया है लोकल में और गर्मी में अच्छा उसका ये होएगा, फायदा मिल जाएगा. और उसका दरवाजा भी जो है ना डोर ऑटोमेटिक बंद हो रहा है, उससे वो आपघात भी जरा कम होएगा, एक्सीडेंट भी कम होएगा उससे. एसी लोकल मधून प्रवास करायला सामान्य जनतेला परवडणार नाही, तरी पण एक अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. काय असेल तो खर्च करायला तयार आहे, पण एकदा अनुभव घेतला पाहिजे एसी लोकलचा. सर्वसामान्यांसाठी भरपूर त्याचा फायदा होईल आणि मेजॉरिटी म्हणजे की ती गरम्यामध्ये त्यांना भरपूर फायदादायक होईल आणि त्याच्यामुळे आणि त्याचं तिकीटसुद्धा सामान्यांना परवडेल असं राहावं कायम अशी माझी इच्छा आहे. तर ही गारेगार एसी लोकल कशी आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा ठाकूर यांनी. सेंट्रल रेलवे की तरफ से आज यानी गुरुवार से 10 एसी लोकल चलाने का निर्णय किया गया है. ये जो 10 एसी लोकल है वो सीएसटी से कल्याण के रूट पर चलाई जाएगी, जिसमें मैं अगर और इसको अच्छे तरीके से बताऊं तो इसमें 2 लोकल ऐसी होंगी जो सीएसटी से कल्याण के रूट पे, अन्य जो 4 लोकल होगी वो सीएसटी से कुर्ला और उसके बाद जो 4 लोकल है वो सीएसटी से डोंबिवली के रूट पर चलेगी. हालांकि कोविड के नियमों को देखते हुए इस ट्रेन में फिलहाल अभी जो गवर्नमेंट सर्वेंट है वही सफ़र कर पाएंगे, साथ ही साथ जो एसेंशियल सर्विसेज से लोग जुड़े हैं वही सफ़र कर पाएंगे. आम मुंबईकरों के लिए अभी ये एसी लोकल की सुविधा नहीं चालू की गई है. ऐसे में उम्मीद जताए कि नए साल जिस तरीके से मुंबई में कोरोना के मामले कम होते हुए नज़र आ रहे हैं, ऐसे में उम्मीद जताई जा रही है कि नए साल तक आम मुंबईकरों के लिए लोकल जो है वो चालू कर दिया जाएगा. कैमरामैन मंगेश भिसे के साथ कृष्णा ठाकुर, जी न्यूज़ मुंबई.